पन्ना इंग्लिश हायस्कूलच्या पालकांनी फी माफ करण्याबाबत दिले निवेदन। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिम मधील पन्ना इंग्लिश हायस्कूलचे सर्व पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत आहेत, त्यामुळे सर्व पालक शाळेची फी भरण्यास असमर्थ आहे असे निवेदन पालकांनी मुख्याध्यापिका यांना दिले। त्यावेळी कमीत कमी 300 ते 350 पालक हजर होते। सर्व पालकांनी मुख्याध्यापिका यांना फी माफ न झाल्यास आम्ही सर्वजण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। सांगोडे पन्ना इंग्लिश हायस्कूल मध्ये माझा मुलगा 10वीला शिकत आहे आणि आम्हाला सगळ्या पेरेंट्सला अशी रिक्वेस्ट आहे शाळेकडनं की आम्हाला फी माफ करावी शाळेने। सगळ्या पेरेंट्सचे प्रॉब्लेम आहे, सगळे पेरेंट्स घरात बसलेले आहेत, कोणाची नोकरी चालू नाही, तर आम्हाला शाळेकडनं असं येते लेटर की तुम्ही फी भरा तर मुलगा तुम्हाला शाळेत शिकला जाईल किंवा परीक्षा दिली जाईल त्याने, अदरवाईज मुलाला परीक्षा दिली जाणार नाही। म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे का शाळेला शाळेने आम्हाला फी माफ करावी किंवा काहीतरी त्याच्यावर त्यांनी विचार करावा अशी आमची पूर्ण पेरेंट्सची रिक्वेस्ट आहे शाळेला की त्यांनी काहीतरी आमच्यावर विचार करावा। शाळेचं नाव काय मॅडम? शाळेचं नाव पन्ना इंग्लिश हायस्कूल बदलापूर वेस्ट। मुलं तर अभ्यास पण नाही करत जून महिन्यात, एका घर होत आहेत, मुलांना काय समजणार आहे का? पेरेंट्स दिवसभर जीव घालत आहेत त्यांच्या मागे, काय पैसे घेतात का? आमच्याकडनं फी घेतात, आम्ही शिकवतोय घरी, तुम्ही कसली फी घेताय? तुम्ही द्या आम्हाला उलटा फी, आम्ही हे करतोय। आमच्याकडे पैसे नाही, आई वडील शिकलेले नाही, कुठून शिकवणार? प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे।